हाँ हॅलो, आपण अशा पारीमध्ये असं पुरण ठेवून घ्यायचं आहे आणि आता त्याला बंद करून घ्यायचं आहे. आपण सगळे मोदक 21 मोदक असे करून घेणार आहोत. नंतर आपण ते अशाच प्रकारे सगळे भरून घेणार आहेत त्याच्यात आणि नंतर तळून घेणार आहे. अशा प्रकारे आपले मोदक तयार. साधे आणि सोपे पद्धतीने मी तुम्हाला याची रेसिपी दाखवली आहे.